सन 2021-22 सुधारित व सन 2022-23 मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्तांचे निवेदन. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 95 अन्वये महानगरपालिकेच्या जमा खर्चाचे सन 2021-22 सुधारित व सन 2022-23 मूळ अंदाज स्थायी समितीस आहे. सदर अंदाज तयार करत असताना महापालिकेस प्राप्त होणारे विविध कर, शुल्क, फी, अनुदाने व अन्य जमा लक्षात घेऊन मनपा कार्यक्षेत्रात करावयाची विकास कामे व पूर्वावयाच्या सेवांसाठी होणाऱ्या खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवून योग्य ताळमेळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. शहरातील रस्ते, पदपथ, उड्डाणपूल, जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या, परिवहन, विद्युतीकरण, उद्यान विकास, शिक्षण, वैद्यकीय सेवा, घनकचरा व्यवस्थापन आदी नागरी सुविधांची पूर्तता करताना समतोल विकासाचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच ई गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करून सुलभ, पारदर्शक व गतिमान प्रशासकीय कामकाज करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच स्मार्ट स्कूल, पर्यावरण, नमामी गोदा, वैद्यकीय सेवा, आयटी हब विकसित करणे या बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. मुद्दाम सुचवलेलं आहे, कारण गेल्या 2 वर्षापासून नागरिकसुद्धा आणि अर्थचक्र थोडं विस्कळीत झालं आहे. नागरिकांना नवीन बोजा त्यांच्यावर पडू नये, कारण गेली 2 वर्षे जी आपण करोनाला फेस करतो आहे आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षीची पण आणि चालू वर्षाची सुद्धा वसुली अपेक्षितप्रमाणे झालेली नाही आहे. त्यामुळे कुठली करवाढ न करता उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधणे आणि ज्या प्रॉपर्ट्यांना कर लागू झालेला नाही अशा आपण प्रॉपर्ट्याला मागच्या वर्षीसुद्धा कर लागू केला, जवळपास 25 कोटीने महापालिकेचं कर वाढवलेला आहे. तसंच ह्यावर्षीसुद्धा आपण ते GIS द्वारे सर्वे करून त्याच्यामध्ये कर जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसंच BOT तत्वावर आपण आपल्या मालमत्तेचा विकास करून महापालिकेच्या मालमत्तेमध्ये भर पाडणे, दोन आपले विभागीय कार्यालय आपल्याला त्याच्यातून निर्माण करता येतील, काही हॉस्पिटल निर्माण करता येतील आणि महापालिकेला एक नवीन उत्पन्नाचा स्रोत त्याच्यातून तयार होईल. एक रकमी जवळपास 1,000 कोटी रुपये महापालिकेला BOT मधून मिळू शकतात जर चांगल्या प्रकारे तो प्रकल्प राबवला गेला तर. नाशिक लोकशाहीसाठी प्रतिनिधी गुलाब मनियार, नाशिक.